स्वागत आहे पुन्हा तुमचं एकदा परत करिश्मा आज तर आज विषय असा आहे की आज आम्ही दोघं तुम्हाला सोबत एकत दिसतो. मी भरपूर दिवसांत दिसतोय, काही कारणामुळे मी दिसत नाही कारण की मी कामामध्ये व्यस्त होतो, मी युट्यूब वरती येऊ नाही शकलो. आम्ही दोघं सुद्धा आता एक बिझनेस मध्ये कामामध्ये लागलेलो आहे. तुम्हाला करिश्माने एक दोन ब्लॉग मध्ये दाखवलेला असेल किंवा बघितलं असेल तुम्ही. तर आजचा ब्लॉग काढण्याचा हेतू असा होता की आमच्या उद्या आमच्या माईचं आहे जेवण जेवण तिला 23 जानेवारीला ती वारली होती आणि आता ते म्हणजे 6 महिने झालेत मायला वारून. तर त्याच्यानंतर 6 महिन्याच्या नंतर ते उद्या त्यांचं जेवण आहे. ते जेवण म्हणजे बनवायला लागतं, मेळावं लागतं, काय बोलतात ते मेळावा, ते मला काय माहित नाही, मोठ्यांना सर्व ते माहिती आहे, ते करायला लागतं. ते केल्याशिवाय आपण त्यांचे म्हणजे पुढच्या वर्षी त्यांचं जेवण नाही करू शकत. तर उद्याचा आहे लास्ट दिवस आणि माझे आई वडील आणि घरचे सर्व सदस्य म्हणजे माझ्या आजीचे मुलं मुली सर्व गेलेले आहेत गावी. माझी मम्मी सुद्धा गेली आहे गावी, आईची सासू सासू वगैरे मावशी वगैरे सगळं म्हणजे गावी गेलेले आहेत. तर आता इथे सध्या कोणच नाहीये, मी एक आहे आणि बस म्हणजे जे आहेत ते आमच्या परिवारामधले आहेत. हा जे आहेत ते आमच्या परिवारामधले आहेत. तर बर तर उद्या आम्ही आजीचं भोजन दान करणार आहे, आजीच्या साठी भोजन दान करणार आहेत. तर तुम्हाला आम्ही तो उद्या दाखवूया. म्हणजे काय झालं, आम्ही काल माईचं काल माईचं आमच्या माईचं काल माझ्या सासूने जेवण ठेवलेलं होतं, भोजन ठेवलेलं होतं. तर त्यांनी मला संध्याकाळी परवाच्या रात्रीच मला सांगितलं की सकाळी करिश्मा तू लवकर उठ आणि मला हेल्प करायला येईल, माईचं आपल्याला जेवण बनवायचं. तर मी बोलले ठीक आहे. सर्वांना त्यांनी आमंत्रण सुद्धा दिलेलं. पण काय झालं, अचानक काल सकाळी 4 वाजता म्हणजे आपली माय होती ना, तर माईची अजून एक मोठी बहीण आहे, एक नानी तर तुम्हाला माहिती आहे पण तिच्यापेक्षा अजून एक मोठी बहीण, सर्वात मोठी बहीण, पहिले तिची मोठी बहीण मग नानी मग माय होती. तर जी मोठी बहीण होती तिची तब्येत खूप खराब होती, ती आजारी पडली होती. तर आजारी पडल्यामुळे ती काल तिचं निधन झालं माईच्या बहिणीचं. आम्ही पण तिला मायच बोलायचो कारण की आपल्या मायवानी सेम ती दिसायची, सेम टू सेम. तर तिचं काल निधन झाल्यामुळे मग अचानक सर्वजण आमचे फॅमिलीवाले सर्वजण गेलेले आहेत गावाला, कुठल्या औरंगाबाद गावी इथे गेलेले आहेत. मम्मी गेली आहे, सासू सासरे गेले, मावशी वगैरे सर्वजण ते लगेच त्याच दिवशी म्हणजे कालच लोक गेले. मग त्याच्यामुळे मायचा कार्यक्रम राहिला, आपल्या मायचीच बहीण. तर त्याच्यामुळे त्यांनी फोन केला आणि सांगितलं आम्हाला की तुम्ही हा कार्यक्रम करून टाका, माईचा होणार आहे, पंती जे येणार आहेत उद्या आणि श्रद्धा आहे ती सुद्धा मला उद्या येणार आहे हेल्प करायला. कारण की मी गेलेली तिच्या घरी आणि तिची ही आजी, माझी ही आजी, आमची सर्वांचीच आजी, सर्वांचीच आमची आजी. तर तिच्या घरी गेलेली तर ती मला बोलली आपण दोघी मिळून उद्या बनूया. तर आम्ही ती मला खूप हेल्प करणार आहे, तर आम्ही दोघी मिळून बनवणार आहेत भोजन. तर बघू आपण कसं जेवण बनतं. आणि सर्वांना तर मी आजच सर्वांना आमंत्रण देऊन आलेले आहे. तर तुम्ही नक्कीच बघा की आम्ही दोघे जणी मिळून कसं जेवण बनवतो. आणि आमची अपेक्षा अशी होती की माझं पहिलं म्हणजे भोजन दान होतं म्हणजे तिच्या निधनानंतर सगळे ते असायला पाहिजे होते. पण त्याचं कारण एकच आहे की सगळे नसल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी आहे ती, कारण की मी तिचा नातू आहे आणि अजूनही नातूंड तिथे भरपूर सर्व तुम्हाला ते उद्या दिसतील. पण सगळे ना येण्याचं कारण एकच आहे की माझ्या आजी म्हणजे माईची सख्खी बहीण ऑफ झालेली आहे, तिचं निधन कालच झालेलं आहे तिचं निधन. आणि आम्ही काय जेवणाचा आधीच कार्यक्रम ठरवला होता पण निधन झाल्यामुळे ती इथे नसल्यामुळे ते लोक आम्हाला सर्व नातूंना हे कार्यक्रम उद्या करायचा आहे. तर सर्व तिकडे गावी गेले आहेत, माझी सासू आत्या वगैरे आणि वडील पण आई पण सर्व गेले. तर आम्ही सर्व नातूंना मिळून ते कार्यक्रम उद्या करणार आहे. आता बघू मला उद्या कोण कोण हेल्प करायला येते, मी तर सर्वांना बोलून आलेली आणि बाकीचे पण बघू कोण कोण घरी राहतं काय ते आपल्याला आता उद्याच कळेल. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल कोण कोण आहे घरी, कोण कोण नाही तुम्हाला मी दाखवेल. कारण की सर्व जे फॅमिली आहे आमची ती सर्व मायचीच आहे, सर्व तिचीच आहे, पूर्ण फॅमिली मायचीच आहे. भले जरी 4 जण असतील
चार जणांमध्ये सर्व नातूंड सगळं एकच आहे आणि मोठं फॅमिली आहे. पण बघूया कोण उद्या येतं आणि कोण कोण सहभागी होतं माझ्या यासाठी तुम्हाला कळेल उद्या. सर्वांना आमंत्रण आता पण देत आहेत की तुम्ही उद्या या. ज्याला मी सांगितलं नसेल, ज्याला जर मी सांगितलं नसेल तर त्यांना सुद्धा मी सांगते की तुम्ही उद्या माझ्या घरी या म्हणून, कारण की ही आपली मायेच होती. तर मायेमुळे तर तुम्ही या. लाईक करा, शेअर करा. सहा महिने झालेले आहेत. स्टार्टिंगला म्हणजे नानीचं तब्येत बिघडली तर नानीचं निधन झालं, त्याच्यानंतर मग मायेचं झालं आणि आता तिच्या बहिणीचं. हे तिघीचं पण एका वर्षातच झालं ना, एकाच वर्षात तिघींचं पण झालंय. तिघी बहिणी होते सख्या, तिघींचं सुद्धा एकाच वर्षात म्हणजे मागोमागच झालं यांचं. तर आम्हाला तर खूप आठवण येते मायेची. आता मी म्हणजे मायेचा फोटो वगैरे लावायचा आहे तर आज मी सर्व मूर्त्या वगैरे बाबासाहेबाच्या मूर्त्या वगैरे पुसून काढते आणि धुवून ठेवते मस्त आणि मायेचा सुद्धा फोटो ठेवते, मायेचा पण नानीचा पण. आणि त्यांना आपण भोजनदान करूया, कारण की माय आम्हाला माहिती आहे ती आम्हाला आशीर्वाद देईल आणि ती आशीर्वाद देत सुद्धा असेल. तिच्या आशीर्वादामुळे माझी मुलगी आज चांगली दिसते आणि चलते हे बघा. आणि जेव्हा जर ती असती तर ती खूप खुश झाली असती, खूप म्हणजे खूप. कारण की तिला सर्व म्हणजे सांचीचंच वेळ होतं. जेव्हा माझी सांची इकडे म्हणजे अशी अचानक थोडीशी पडली होती, फ्रॅक्चर वगैरे झाला पडली होती, तर माईची एवढी तब्येत बिघडली होती. माय सांची बाजूलावरती तर तिला जसं कळालं सांची पडली तशी ती उठली होती आणि तिची तब्येत एवढी बिघडली होती. त्या जशी उठून बसली तिला चक्कर आली, तिला कळालं सांची पडली. मग तिचा एवढा जीव सांचीमध्ये होता. आज जर तिने सांचीला बघितला असतं तर खूप खुश झाली असती. तर मला फक्त एवढं वाटतं की मायने बघायचं होतं एवढं, तेवढं सारी आधुरी इच्छा मला तर असं वाटते की मायची बस. बाकी काय चला, तर आम्ही भेटूया उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया जेवण बनवण्याच्या. बघू आपण काय काय बनवतो ते. चला तिथे बघ. अगं हाताला लागेल ना सांचू. नाही ना हे बघा टमाटर बसली बघा ना कशी, बघा कशी बसली हे बघा. हात कापेल ना जुदूबाई. काय करतो दादा इकडे, तो कधी दिसत नाही. तो की मम्मी उद्या माईचं जेवण आहे ते मी शाळेत नाही जाणार. त्याला म्हणजे शाळेत न जायचं त्याला तर बहाण्याच आहे. पण ठीक आहे, काय करतो रे उद्या, जातो का नाही? ठीक आहे सर, उद्याचे दिवस नको जाऊ. परवा जाईल. परवा तर 2 ऑक्टोबर आहे गांधी जयंती. हा परवा आई येणार आहे गांधी जयंती सुट्टी. आणि सांची आई कधी येणार आहे? आता आईची ना सांची खूप वाट बघते आईची. आई कधी गेली आहे सांची? उद्या. उद्या म्हणजे काल आई गेली आणि ती आज वाट बघते. बघा बघा चाकू सांची आईला काय बोलते का? आई बघत असेल बघ, आईला बोल काय बोलते का? कान कानायचं का तुला? काय इकडून बोल ना. आई बोल, आई लवकर ये, मला तुझं खूप धन्यवाद. सांची सांची आईला काय बोलते का तू? बोल आई लवकर. कुठल्या आईचं ध्यान येते? सविताईच. आणि संगीताई? अय्या संगीताईच नाही. मग फोन का करते का घडी घडी संगीताईला? करावा लागतो, कारण की सांचीच खूप संगीताईला घडी घडी फोन करते आणि बोलवते. बोल संगीताईला काय बोलते, ती बघत असेल. बोल बोल सांगायला. इथे इथे बघून बघा चाकूने हात कापलं तर सांची. सांचू हात कापलं तर बोल. पहिले बोल, पहिले बोल. आईला खूप आठवण येते. आठवण येते कुठल्या आईची? दोन्ही पण. दोन्ही आईची ना. आणि चाकू किती लागला? चाकू दाखव कुठे लागला. तुला बोलली होती का मी? नाही लागला. खोटाडी लागलाय. दाखव कुठे लागलाय. तुला मी बोलले ना ग नको कापू, तरी पण कापते. बघ ठेव नको चाकूचं. चला भेटूया तुम्हाला आम्ही डायरेक्ट सकाळी मॉर्निंगला. बाय बाय.